नमस्कार मी वैशाली सोडा इनो न वापरता अगदी कुणालाही सहज करता येईल असा झटकीपट होणारा नाश्ता आज आपण बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि वाटताना हे थोडंसं ओबडधोबड वाटलं गेलं तरीही चालणार आहे नंतर याच्यात घालते एक कप उकडलेले कॉर्नचे दाणे अर्धा कप बारीक रवा अर्धा कप नाचणी पीठ हळद हिंग आमचूर पावडर आणि मीठ आता हे सगळं मिश्रण पाणी न घालता आपल्याला एकदा फक्त फिरवून घ्यायचं आहे आपण आत्ता सुरुवातीला पाणी घातलं नाही आहे कारण स्वीटकॉनमध्ये किती पाणी शिल्लक आहे त्याच्यावर आपलं पाण्याचं प्रमाण अवलंबून असते आणि आता इथे मी पाणी घालते एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मी शेवट सांगते मी एकंदर किती पाणी वापरलं ते आणि हे जे पाणी आहे हे साधं आपलं नळाचंच पाणी मी वापरलेलं आहे आणि हे मिश्रण वाटताना एक कप पाण्यातले साधारण चार टेबलस्पून पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि हे बघा इतपत आपण हे सैलसर ठेवलेलं आहे नंतर मी ह्याच्यात घालते चिली फ्लेक्स काश्मीरी लाल मिरचीचे तयार केलेले हे चिली फ्लेक्स आहेत आणि घालायचं आहे जिरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिश्रण एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे साधारण पाच मिनटांसाठी पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि रव्याने पाणी किती शोषून घेतलेलं आहे त्याच्यावर परत आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे का नाही ते ठरणार आहे पण आत्ता तरी आपलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे नंतर ह्याच्यात आपण थोडंसं कच्चं तेल घातलेलं आहे कच्चं तेल वापरल्यामुळे तयार होणारा हा जो पदार्थ आहे हा खुसखुशीत व्हायला मदत होते आणि आता आपलं पीठ हे तयार झालेलं आहे गॅसच्या सगळ्यात छोट्या बदनावर आपण एक प्लेट ठेवली आहे त्याच्यावर एक पॅन ठेवलेला आहे गॅसची ज्योत एकदम बारीक आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे पॅन तापल्यावर याच्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आहे अगदी बारीक चिरून घेतलेला थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे आणि तयार करून घेतलेलं हे मक्याचं मिश्रण आपल्याला या पॅनमध्ये घालायचं आहे आणि नंतर हे असं चमच्याच्या साह्याने छान असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यावर झाकण ठेवून जायचं आहे साधारणपणे तीन मिनिटांसाठी तीन मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे या वरच्या बाजूवर परत थोडंसं मी तेल घालणार आहे आणि परत थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि ही वरची बाजू आपल्याला खाली करून घ्यायची आहे आणि आता खालची बाजू भाजून घेत असताना आपल्याला परत झाकण ठेवायची गरज नाही आहे इथे आपण झाकण ठेवणार नाही आहोत त्यामुळे आपला हा नाश्ता कुरकुरीत होणार आहे आणि अशा प्रकारे हा पदार्थ इथे आत्ता तयार झाला आहे हा पदार्थ बनवताना मी कधीच इनो किंवा सोडा वापरत नाही पण तुम्हाला वापरायचा असेल तर काय करायचं ते सांगते इथे आपण थोडंसं कच्चंच तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी दोन चिमूटभर आपण खायचा सोडा घेतलेला आहे आणि या तेलामध्ये हा सोडा आता आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे नंतर मक्याचं जे भिजवलेलं आपलं मिश्रण आहे त्यातलं दोन छोट्या डावा मिश्रण मी या बाउलमध्ये घेतलं आहे आणि त्याच्यात हा तेलामध्ये मिसळून घेतलेला आपला सोडा घालायचा आहे आणि तो एकजीव करायचा आहे नंतर परत बारीक गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये थोडं तेल आहे तीळ घातलंय कढीपत्ता घातलेला आहे आणि हे सोडा मिश्रित जे आपलं पीठ आहे ते आता या पॅनमध्ये घालायचं आहे पीठ सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि परत ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तीन मिनटांसाठी तीन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे फक्त एक सांगते तुम्ही जर का सोडा वापरणार असाल तर मात्र तुम्ही या मिश्रणात हळद घालू नका नाहीतर हे बघा थोडासा यातला भाग थोडा लालसर होतो परत ह्याच्यावर थोडंसं असं तेल घालून घ्यायचं आहे आणि थोडेसे परत पांढरे तीळ पसरवून घ्यायचे आहे तेलामध्ये सोडा मिसळून घातल्यामुळे तो पदार्थ म्हणजे जे ते पीठ आणि सोडा याची जी प्रक्रिया तयार होणार असते ती हळूहळू होते आणि आपला पदार्थ जास्त चांगला फुलतो आणि आत्ता जर का आपण बघितलं तर आपल्या ह्या मिश्रणाला आत्ता इथे सोड्यामुळे अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आता खालच्या सुद्धा हा परत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे सोडा किंवा इनो वापरून किंवा न वापरता कुठल्याही पद्धतीने हा पदार्थ करून बघा चवीला हा अप्रतिम लागतो आणि हा आहे आपण सोडा वापरून बनवलेला पदार्थ हा अगदी नक्कीच हलका झालेला आहे फ्लफी आहे पण हा कुरकुरीत झालेला नाही आहे हा थोडासा मऊसरच असा राहिलेला आहे ज्याला कुणाला मऊ हवा आहे त्यांनी सोडा घाला ज्यांना कुरकुरीत हवा आहे त्यांनी सोडा वापरू नका मला स्वतःला सोडा किंवा इनो न वापरता केलेला हा पदार्थ जास्त आवडतो आणि अगदी जवळून मी तुम्हाला हा दाखवते हा जो पदार्थ आहे हा असा आहे की ज्याच्यात आपण सोडा किंवा इनो वापरलेलं नाही आहे या पदार्थाला नाव काय द्यावं मला सुचलं नाही आहे पण कॉर्न हांडवो असं आपण म्हणू शकतो आणि याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही विविध प्रकारच्या भाज्या वापरू शकता या मिश्रणात मध्यम आकाराचे पाच हांडवो तयार झालेले आहेत हे हांडवो बनवताना मी पाच छोटे छोटे असे ते बनवलेले आहेत पण तुमच्याकडे वेळ नसेल तर मात्र तुम्ही एकदाच सुरुवातीला एका मोठ्या पॅनमध्ये तेल तीळ कढीपत्ता असं घालून सगळं पीठ एकाच वेळेस पॅनमध्ये घालायचं आहे आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पण हे होण्यासाठी मात्र तुम्हाला पूर्ण तो हांडवो तयार होण्यासाठी दोन्ही बाजूने नीट भाजण्यासाठी वीस मिनटं तरी देणं गरजेचं आहे हांडवोसोबत खाण्यासाठी ही आंबडगोड चटणी आहे ही कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे आंबडगोड चटणी व्हिडिओची लिंक आणि हांडवोचं साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार